हाय नमस्कार, आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं तर हॅपी दसरा सगळ्यालाच बरं का, दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांनाच, आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला. तसं तर मी युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा दिलेल्याच होत्या सकाळी, तरी पण मी माझ्या व्हिडिओमधून पण देते शुभेच्छा भाऊ बहिणींना. कारण काही कसं आहे, दसरा आणि नवीन वर्ष लागलं आजपासून, असं म्हणजे जी जुनी रूढी होती, जी जुनी पद्धत होती, जी जुनी लोक होते ना, ते काय म्हणते ती नवीन वर्ष. आणि मी तर काय म्हणते, ज्यावेळेस होतं ना काय कॅलेंडर बदललं, 12वा महिना संपला, जानेवारी लागली की झालं नवीन वर्ष चालू, असं असतं माझं. तर असं ते भाऊ बहिणीनं, रात्री तर आपला होता पुरणपोळीचा स्वयंपाक, तर तुम्हाला माहितीच होतं, म्हणजे व्हिडिओ जर टाकलं त्यामुळे तुम्हाला माहिती होतं, नाहीतर काय तुम्ही घरी येऊन बघताय का व्हिडिओ टाकल्यामुळे तुम्हाला माहिती होतं बरोबर का नाही. तर मग आता पुरणपोळी शिल्लक असल्यामुळं काही स्वयंपाक नाही बनवला आज, तर आता चाललंय आपलं जेवण करायचंय. पुरणपोळ्या साहित्या खायला, तर तुम्ही पण या जेवण करायला. तर आज आहे दशेरा, दशेरा तर तुम्हाला सांगते, आपल्याला जायचंय काहीतरी खरेदी करायला. खरेदी करायला काय अशी मोठी वस्तू आहे, काय खरेदी करायला नाही जायचं बरं का, हे आपलं असंच थोडंसं सामान जे दसऱ्यासाठी लागतं ते तर आणायला जाणार आहे. तर म्हणलं ते आधी जेवण करावं, जेवण करून जावं. कारण कसं आहे, रात्री पण काय मी जेवण नव्हतं केलं भाऊ बहिणीने, किती मी थोडंसं भात आमटी खाल्ली होती, त्यात मला बरेच आपले भाऊ बहीण काय म्हणतात, वजन कमी कर, जेवण कमी कर. तर आता काय तुम्हाला सांगून उपयोग आहे का, मी तर सांगतेच तुम्हाला की माझं जेवण एवढं नाही आवं तरी पण माझी तब्येत वाढल्या जाते या. तर बराबर आहे, तर तब्येतीवरनं कसं असतं, जेवण केलं तर तब्येत वाढते, जेवण नाही केल्यावर तब्येत वाढते का नाही वाढत, असं बी तुमचा दृष्टिकोन आहे. आणि मी तर तुम्हाला सांगते जेवण ही करते तर माझी, मला माहिती आहे ना मी किती जेवण करते किती जेवण नाही करत. माझं जेवण कवा असतं, पार दुपारच्या फुडनं माझं जेवण असतं, पण आज जरा मला लवकरच भूक लागली म्हणून मी लवकरच जेवण करते भाऊ बहिणींनो. तर या तुम्ही पण, कारण की थोडंसं भात आमटी खाल्ली होती मी. तुमच्या दाजींचं काय काय चाललंय हो, तुमचं बसले ते काय चला काय धुवून जेवायला? दसऱ्याच्या काय शुभेच्छा दिल्या का नाही भाऊ बहिणींना तुम्ही? देखे मग दसऱ्याच्या शुभेच्छा. हॅपी दसरा, हॅपी दसरा. मोरं मोरं कुठं तुमचं तोड दिसाय बहिणी. शिवस्वामीने म्हणलं काय काय भाऊ बहिणीला पटत नाही, आपली स्कूटी आमची धुतली, गाडी धुतली. तशी शिवस्वामीनीच आहे आपली, होय धुतल्या. तिला हार हे आणायचा आहे घराला, म्हणजे फुलं हे घेऊन यायचंय आपल्याला जायचंय. तर मला बरेच भाऊ बहीण म्हणत असते ती की अग नेरे वारे तर झका घालत जास्ती, साडी घालत जा कधीतरी सणावार आला तर घातली साडी भाऊ बहिणींनो, घालावं म्हणलं साडी. आज सण आहे वर्षाचं नवीन वर्ष, तुम्हाला सांगते चांगलं हसळ खिळून राहिलं तर आपल्याला वर्ष जातं हसळ खिळून, नाही तर रोजचं आहेच की आपला नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय ना काहीतरी घडतच असतं, त्याच्यातून बी त्याच्यातून पण आपण हसून खिळून राहण्याचा प्रयत्न करायचा असतो, हसून खिळून राहायचं असतं, हे का नाही. ह्या जीवनात किती दुःख दाखवलं एवढं कमीच आहे का नाही, जेवढं दुःख दाखवलं एवढं कमीच आहे. दुःख काय कुणाला कुठे गेलंय का भाऊ बहिणींनो, सुख हुडकायच असतं छोट्या छोट्या गोष्टीत. तसंच आपलं आता नवीन वर्ष, दशेरा आजचा सण, म्हणजे आजचा सण कसा साजरा करतात, मटण ही मटण आणणार. काल झाले पुरणपोळ्या, आता काय काय ते आपलं आमच्याकडं सुटलं भाऊ बहिणी, कालच उपास सुटलं ते आमच्याकडं, त्यामुळं काय नाही. काय काय गावाला आज उपास सुटणार आहे, तर आता रात्री आवीचा फोन, म्हणजे रात्री आवीला फोन केला तर आवी म्हणला, म्हणजे कालच मला म्हणला होता की आज उपास सुटणार आहे तर भरून, म्हणलं होय तर म्हणलं बर. तर रात्री 12 वाजता बकरं पडतं ना देवी पशी, तिकडे गेला होता आवी,
मग रात्री बकरं पडलं, मग आज मुपा मुबा असते बकरं हे करायला, असा विषय आहे. तर आपण तर काय आता बोकडाचं ह्याचं मटण नाही बरं का आपलं आणलं तर चिकन हेच, दुसरं काय बोकडाचं मटण काय होतं, बोकडाचं मटण खाल्लं की तुमच्या दाजीला येते त्या गांधी. मला तर काही जास्त जमत नाही बोकडाचं मटण, चिकनवरच आपलं असतं, चिकनच खात असतो या होय. तिकडे गेल्या बारेन जत्रेला आलो तुमचं दाजीन, जत्रेच्या टायमाला तुम्हाला सांगते मटण खाल्लं म्हणजे आमच्या चुलत्याच्या इथं खाल्लं, चुलत भावाच्या इथं खाल्लं म्हणजे खाल्लं म्हणजे काय माणूस पोटाच्या वर बांधताय का. पण आता दोन तीन ठिकाणी जेवल्या भरल्यावर थोडं थोडंच खाल्लं होतं. पण तुम्हाला सांगते जी जी गांधीजी आली आहे ती तुम्हाला काय सांगायचं, रात्रीचं असं राजून नेलं दवाखान्यात. एकदा एलर्जी झाल्या ही झाल्यानंतर मग लय अवघड काम आहे. त्यामुळं आणि काय काय असतं, कुणाला चिकनची असते, कुणाला माशीची असते, कुणाला अंड्याची असते, कुणाला वांग्याची असते, कुणाला बटाट्याची असते, प्रत्येकाचं वेगवेगळं हे असतं. तसं आपल्या तर मला तर नाही बरं का असे अजून जाणवून येत की मला कशाची एलर्जी आहे ती. असं चला तर मस्तपैकी आपल्याला करायचं जेवण. काय जेवण आज जावं म्हटलं थोडंसं आपलं दसऱ्याची खरेदी करायला, दसऱ्याची खरेदी करायला पण जायचं आहे आम्हाला. लय नाही पण आपलं थोडंफार काहीतरी आणावं म्हणलं म्हणून बाजार हाट म्हणलं किंवा काय झालं तरी झालं का हो हात धुवून या. तुमच्या दाय तर बसलं ते जेवण कराय भाऊ बहिणींना, या तुम्ही पण जेवण कराय भाऊ बहिणी घ्या, तर तुम्हीच वाढवून घ्या मला पण वाढवून दे. असं तुमचं दायजे घेतलं वाढवून आणि मला पण देते, मला देते आमचे थोडी आमटे एकदम मस्त झाले रात्री, मी आमटे भातच खाल्ला. शिळी आमटी तर लय भारी लागते, कुणा कुणाला आवडते शिळी आमटी, पुरणपोळीची शिळी आमटी पोळी भर खाणार आहे मी आमटी. आता पोळी भर, पोळी भर आमटी लय भर लागते खायला. मी भाताभर खात म्हणजे ससा पोळी भर असे गुळवणी भर खात नाही पोळी. आत्या का मारतात काय, आत्या ना खाल्लं तुमचं काय बेत आहे का सांगा भाऊ बहिणी, काय बेत भाऊ बहिणी सांगा. आपण थोडं जाऊ म्हणलं आपण दसऱ्याचे काहीतरी आराम खरेदी करून होय. हो दसऱ्याला काय करून घ्यावं खरेदी करावं म्हणून चाललोया. काय होतं येतो परत आमटी ही खा मस्त फिरे जाय, पण भात ही नाही राहणार रात्री बनवलेला आहे. पोळी का नाही घेऊन विचारून येते तुमचं दाजी बघितलं किती आवड आहे भाऊ बहिणी.
बर चला तुमचं काय बेत आहे पण सांगा तर आपलं तर बेत आहेच रात्रीचा सगळ्यांना पकडले पाहिजे बाय बाय.